शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह या प्रकरणी या आठवड्याच्या अखेर म्हणजेच 8 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे। पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने याचिका दाखल केली होती, त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवृत्तीच्या आधी निकाल दिला जाणार आहे। 10 नोव्हेंबरला सरन्यायाधीश निवृत्त होत आहेत, त्याआधी 8 नोव्हेंबरला त्यांच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी ते सुनावणी करणार आहेत। अनेक महिन्यांपासून या प्रकरणावर सुनावणी झालेली नाहीये, त्यामुळे आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी सरन्यायाधीश चंद्रचूड काय महत्त्वाचे निर्देश देणार याकडे लक्ष लागलंय। दरम्यान न्याय देवतेच्या डोळ्यांवरची पट्टी उघडली आहे, त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी दिली आहे।